गोवन वार्ता लाईव्हच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवा. पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर ज्याची सर्वाधिक चर्चा आहे ते गोवा भूमिपुत्र अधिकरणी विधेयक नेमकं काय आहे त्यावरती एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. गोव्यात किमान 30 वर्ष वास्तव्यास असणारी व्यक्ती ज्याचं घर, कुटुंब, बायको, मुलगा, सून आणि अविवाहित मुलगी आहे असे सर्वच जण या विधेयकासाठी पात्र आहेत. या कायद्याअंतर्गत सरकार विविध संबंधित खात्यांच्या अधिकाऱ्यांची एक समिती नेमेल आणि तीच असेल या विधेयकाची अधिकारिणी. 1 एप्रिल 2019 पूर्वी किमान 250 चौरस मीटर क्षेत्रफळ असलेलं कायमस्वरूपी घर ज्याची घरपट्टी स्थानिक स्वराज्य संस्थेकडून निश्चित झालेली असेल आणि या घराला वीज आणि पाण्याचं कनेक्शन असेल अशांना जमिनीचा हक्क दिला जाईल. हे विधेयक कायद्यात रूपांतर होऊन त्याची अधिसूचना जारी झाल्यानंतर 6 महिन्यांच्या आत अर्ज सादर करावा लागेल. या कायद्याअंतर्गत सरकारी अधिकाऱ्यांना खास संरक्षण दिलं जाईल. भूमिपुत्र अधिकारिणी संबंधित तरतुदींच्या न्यायालयीन हस्तक्षेपांवरती देखील निर्बंध असतील. एकंदरीत 30 वर्षांपासून वास्तव्य करणाऱ्या लोकांना त्यांच्या घरांची कायदेशीर मालकी या विधेयकाद्वारे दिली जाणार आहे.